राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा उदगीर जळकोटचे आमदार संजय बनसोडे यांच्याविषयी मतदारसंघातील नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत मोरे यांनी. नमस्कार, आज आपण पाहतोय न्यूज 24. मी लक्ष्मीकांत मोरे, महाराष्ट्र विरोधी. आज आपण आलोय उदगीर व जोंकर मतदारसंघामधील नांदरोळ गावी या ठिकाणी. तर आपण काही लोकांचं मतदानाबद्दलचं त्यांचं जनमत आज आपण घेणार आहोत. तर इथं काही माझ्यासोबत व्यक्ती आहेत, तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की विजय कुणाचा असेल, कुणाचं मत कसं आहे, कुणाचे विचार कुणा नेत्याबद्दल कसे आहेत. नमस्कार. नमस्कार. तर उदगीर आणि जळकोट सभेचं वार होऊ लागलेलं आहे. 2 ते 3 दिवसावरती मतदान होणार आहे. तरी पण तुमचा मत काय म्हणतं किंवा कुणाकडे कल आहे तो तुम्हाला जास्त वाटतो लोकांचं? आम्ही विकासाला मत देणार आहे आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार या उदगीर जळकोट विधानसभेचे आमदार संजयजी बनसोडे साहेब यांच्या कार्यावर विश्वास ठेवून, त्यांच्या विकास कामावर विश्वास ठेवून आम्ही बनसोडे साहेबांना ह्यावेळेस निवडून देण्याचं ठरवलं आहे. म्हणजे तुम्ही बनसोडे साहेबांच्या पाठीमागं ठामपणे आज तुमचं मत म्हणायचं, तरी पण इतरांचं काय मत असेल? तरी आता तुम्ही हंडरगोळीचे एक प्रसिद्ध किंवा सगळे काय तुम्हाला ओळखतात, तरी पण तुम्ही इतर ठिकाणी बसता उठता, तरी पण इतरांचं मत काय आहे असं वाटतं तुम्हाला? हंडरगोळीमध्ये असो किंवा पूर्ण तालुक्यामध्ये असो, विकासालाच जनतेचं पूर्ण कौल आहे आणि बनसोडे साहेबांनी पूर्णपणे या मतदारसंघामध्ये विकास केलेला आहे. मला वाटते की ज्या काही योजना असतील, या महायुतीच्या लाडकी बहिणीच्या योजना असतील, शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचं काम असेल, त्यानंतर महिलांना मोफत SC प्रवास 50% त्याच्यामध्ये भाड्यामध्ये सवलत असेल, बेरोजगार सुशिक्षित तरुणांना तरुणींना 10,000 रुपयेचं त्यांच्या हाताला काम देण्याचं काम असेल, असे बरेचसे चांगले जे काही कार्य आहेत ते महायुतीच्या काळामध्ये झाले आहेत आणि गेल्या 5 वार्षिक काळामध्ये बनसोडे साहेबांच्या हातून बरेचसे चांगले काम झालेले आहेत, त्यामुळे आम्ही बनसोडे साहेबांना निवडून देण्याचं ठरवलं आहे. तुमचं मत आहे की ठामपणे, आताच आपण ऐकलं की माझ्यासोबत अमोल भोसले हंडरगोळीतील रहिवासी आहेत, तर त्यांचं मत आहे की आम्ही संजय बनसोडेंच्या पाठीमागं आहोत कारण त्यांनी मागील काही काळामध्ये केलेला जो विकास आहे, विकासाच्या पाठीमागं आम्ही आहोत असं त्यांचं मत. तर आपण इथं आलेलो आहे, तर आपण यांच्याकडनं मतदानाचा कौल काय आहे, नागरिकांचं मत काय आहे, हे आपण इथं आपले गावकरी बसलेले आहेत, तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. नमस्कार. तर सध्याचं विधानसभेचं जळकोट उदगीर विधानसभेचं वारं व्हावं लागलेलं आहे. 2 ते 3 दिवसावरतीच मतदानाचा आपल्याला जो अधिकार आहे दिलेला, तो आपण अधिकार बजावणार आहोत. तरी पण सध्याचं तुमच्या गावचं चित्र काय आहे, तुमचं मत काय आहे, कोण निवडून येईल, येणारा कोणाला संधी मिळेल? नमस्कार, मी अजित दापके, खंडोबीचा निवासी आहे आणि आजपर्यंत बरेच आमदार बघितले. हां, माझं वयात 54 वर्षे आहे. माझ्या बघण्याच्या कार्यकाळामध्ये पहिला आमदार होता भोसले साहेब, त्यांच्या काळात आमच्या गावाला भरपूर योजना होत्या, आणि दुसरा काळ म्हणजे संजयभाऊ बनसोडे, कारण त्यांनं एवढं बजेट आमच्या गावाला दिले, जवळपास 7-7.5 कोटी रुपये बजेट हंड्रोबीसाठी दिले, आणि प्रत्येक जात कुण्याही समाज कोणत्याही समाजाला वंचित न ठेवता प्रत्येक समाजाच्या विकासासाठी, मंदिरासाठी, समाज मंदिरासाठी वेगवेगळ्या पद्धतीने त्याने वेगवेगळा विकास केला, येऊन आमच्या गावाचे वेगळं रूप तयार केलं. त्याच्यामुळं आमच्या हंडरगोळी नगरीतली जनता हे विकास कामाला मतदान देणारी आहे. हे बाजारपेठेचं गाव आहे मोठं, आणि ह्या हंडरगोळीमधून जे वारं चालतं ते आसपासच्या जवळपास बऱ्याचशा खेड्यामध्ये वातावरण त्या पद्धतीचं तयार होतं. आणि संजयभाऊचं एक उदगीर तालुक्याला जिल्ह्याच्या रूपामध्ये कसं रूपांतर करावं, म्हणून जे उदगीरकडं त्यांचा जे विकासाचा दृष्टिकोन बघ करण्याचा आहे ते लक्षात ठेवून मला तर वाटतं की उदगीर तालुक्यातलीच जनता नाही तर बाहेरल्यासुद्धा लोकांना वाटतं की संजयभाऊ 100% मताने निवडून यावं. पण आमच्या उदगीर मतदारसंघामध्ये संजयभाऊ
मराठवाड्यात सगळ्यात जास्त भरघोस मताने निवडून येणार आहेत ते, कारण त्या व्यक्तीने आम्ही जरी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असलो किंवा मतदार असलो तरी आम्हाला किंवा आमच्या गावच्या नागरिकाला किंवा उदगीर तालुक्यातल्या लोकांना असे टाकलेला शब्द कधीच वापस केला नाही. विरोधकही माझे माझे आणि माझे बी माझे म्हणून चालणारा म्हणून एक नेता हा संजीव बनसुडे आहे. म्हणजे ठामपणे तुम्हाला अशी ग्वाही आहे किंवा तुम्ही ठामपणे मत स्पष्ट करताय की येणाऱ्या काळामध्ये जी संधी आहे जे उमेदवार आहेत सध्या उभा टाकलेले तर त्यांच्यापैकी संजीव बनसुडे यांना संधी मिळेल असं तुमचं मत आहे? त्याचा माझा सांगण्याचा. तर आपण इथं का नागरिक बसलेले आहेत तर आपण त्यांच्याकडनं मत जाणून घेऊया. आपल्याला जवळपड आणि उदगीर विधानसभेचं वारं वाहू लागलेलं आहे आणि काही जवळच आता मतदानाची तारीख आलेली आहे. तर आता मी ह्यासाठीच आलेलो आहे की जे काही आता येणाऱ्या काळातले जे काही उमेदवार आहेत किंवा ज्यांना काही संधी मिळणार आहे तर त्याबद्दल तुमचं मत काय आहे किंवा संधी कोणाला मिळेल किंवा कोणाच्या पाठीमागं नागरिक आहेत असं तुमचं मत काय आहे? आमचं मत विकासाला आहे. आमचा विकास या तालुक्यात महाराष्ट्रात कुठेही विकास झाला असेल त्याच उदगीर तालुक्यात झाला आहे. त्यामुळे आमचं मत हा विकासाला आहे. पूर्णपणे चांगल्या प्रकारे जे की प्रशासकीय इमारती उभा राहिली आहेत कधी न कधी होणारा विकास हा विकास संजीवनी केला आहे. व ही निवडणूक आता जनतेनं हातात घेतलेली आहे. जनता येणाऱ्या निश्चितपणे विजयाला विजयाच्या मागे राहील, संजय भाऊच्या मागे राहील. निश्चितपणे आमचे विजय निश्चित आहे. म्हणजे संजय भाऊचा विजय हा निश्चित आहे तुमचं मत आहे. तर ह्यानंतर आपल्या इकडे बंधू आहेत उभा टाकून ह्यांना पण काही बोलायचं आहे. तर जे जे नवं ते उदगीरला हवं या माध्यमातून जर विकासाची खरी गंगा जर आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर गेल्या 50 वर्षाचा बॅकलॉग भरून काढण्याचं काम आदरणीय संजय भाऊ बनसोडे साहेबांनी केलेलं आहे. तर काही आपली पुढील बसलेली आहे तर आपण त्यांच्याकडनं मत जाणून घेऊ. काका तुम्हाला काय वाटतं, कोण येईल असं वाटतं? बनसोडे केलं असं वाटतं का? काम चांगली केली बरोबर कामं केलं चांगले पाण्याची योजना तुम्हाला थोडं मोठ्याने सांगा कोण येईल असं वाटतं? बरं तुम्हाला छानपणे वाटतं. चला काका तुम्हाला कोण येतील असं वाटतं? गावचा विकास केलेला आहे. गावला पाणी दोन तीन ठिकाणी मोठमोठे टाक्या बांधलेले बनसोडे साहेबांनी सारा गावचा विकास करलेला तेच आम्हाला आवडतात. इतक्या दिवसापासून आमच्या गावाला उभं नळाला कुठं खाली खड्डे करावं लागत होतं, दूषित पाणी येत होतं, ते बांधते याचं करायचं. पण आता